नमस्कार. काही खास काही विशेष या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, जगभरातल्या बातम्या, विविध प्रकारचे लेख, ठळक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते म्हणजे पत्रकार. आज आपण अशाच एका हाडाचे पत्रकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी देशात आणि परदेशात अनेक क्रीडा स्पर्धांचं केलेलं वार्तांकन, अनेक पुस्तकांचं लेखन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये प्रादेशिक भाषेला अधिस्वीकृती अर्थात ॲक्रिडेशन मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेली सफलता. त्यांचं नाव आहे हेमंत जोगदेव. सर नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, सगळ्यात पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा की पत्रकारिता या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात आणि त्यातही क्रीडा पत्रकारिताबद्दल कशी तुम्हाला आवड निर्माण झाली. खरं सांगायचं म्हणजे मी शाळेत असताना नूतन मराठीमध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता की लोकांना लिहितं करावं, वाचन करता यावं या दृष्टीने त्यांनी एक योजना आखली आणि त्याप्रमाणे हस्तलिखित मासिक असा प्रयोग केला. तो मला वाटतं माझा पहिला प्रयत्न असेल. पण मला एकच झाल्यानंतर काही असं मला वाटलं नाही काहीतरी आपल्याला ओझ आहे आणि आपण काही करतो आहे विषय असं नाही आहे. इनफॅक्ट त्यावेळेला असं होतं की पत्रकारिता शिकावी लागते याची कल्पनाच नव्हती. माझंही तसंच झालं. मी लिहित गेलो आणि आमचं जे आम्ही संस्था स्थापन केली कबड्डीची की ज्याला फारसं कोणी काही त्यावेळेला प्रसिद्धी द्यायच्या नाहीत, कुस्तीला सुद्धा द्यायच्या नाहीत, पण मी मला इतर खेळात फार पैसे पडत क्रिकेटला हॉकीला म्हणून ते कबड्डी घेतलं. म्हणजे त्याच्यापेक्षा विशेष काही नाही. त्या कबड्डीचं करता करता आम्ही स्पर्धा घेतल्या आणि त्या इतक्या मोठ्या झाल्या, देशभरात त्याचं नाव झालं. मग मात्र मी ते लिहायचो. आज रिझल्ट्समध्ये काय झालं अमुक तमुक ते घेऊन वर्तमानपत्र वाटायचं अगदी प्रत्येकाने आणि दुसऱ्याशी पाहायचं कोणी आपल्या छापलंय का नाही वगैरे. ते करताना चंद्रकांत घोरपडे म्हणून जे एक केसरीमध्ये त्यावेळेला कार्यकारी संपादक होते त्यांनी पाहिलं दोन तीन दिवस की आणि मला त्यांनी बोलवलं. म्हणजे तुमचं खूप छान आहे लिखाण वगैरे, मग तुम्ही आमच्याकरता का नाही लिहित, केव्हाही लिहिन म्हटलं. अशी तुमची पत्रकारितेला सुरुवात झाली. सर, तुम्हाला खेळांची आवड अगदी लहानपणापासूनच आहे, तुम्ही आता सांगितलंही. तुम्ही एक क्रीडा संघही स्थापन केला होता, तर त्याविषयी थोडक्यात. तोच आता मी सांगितलं होतं, राणा प्रताप संघ. राणा प्रताप आणि त्याचंच इतकं मोठं आहे कारण आम्ही फार शिस्त लावली होती चांगली. आणि पुन्हा आमचा एक माझा असेल तो गुण की काहीतरी इतरांच्या पेक्षा आपलं वेगळं करून दाखवायचं. बरोबर. आणि म्हणून आम्ही ते इतकं इतकं वाढवत नेलं की एका वेळेला असं झालं की आमच्या उपमहोत्सवाला आलियावर जंग, तुम्ही नाव ऐकलं असेल, आले ते त्यांना फार आवडलं आणि मग पुढे चांगल्याच प्रत्येक गोष्ट होती. सर, आजपर्यंत गेल्या 50 वर्षात वेगवेगळ्या देशात परदेशात खूप साऱ्या क्रीडा स्पर्धांचं वार्तांकन तुम्ही केलेलं आहे, तर तो अनुभव आम्हाला सांगा कसा होता. खरं म्हटलं तर वार्तांकन करण्या म्हणण्यापेक्षा एखाद वेळेला प्रत्येकच कोणाची ती अशी स्थिती असते बातमीदाराची किंवा पत्रकाराची, लागलं त्याला ते व्यवस्थित जाता येतं, अडचणी येतात, त्यांनी जर त्या आव्हानात्मक असतील आणि त्यांनी त्या बाजूला केल्या तर मग कळतं की काही फार मोठं त्याच्यामध्ये हे नाही आहे. माझं एका दृष्टीने मला असं झालं की मी ज्या पहिल्यापासून सुरुवात केली 15-20 वर्षानंतर अशी वेळ आली की मला एक फार मोठी संधी मिळाली. आणि ती संधी किती मिळाली मोठे मोठे सांगू तर पहिल्यांदा मला असं झालं त्यावेळेला मद्रासला एक हॉकीची टुर्नामेंट होती आणि ती आपली महोत्सवी टुर्नामेंट होती आणि त्याला स्वतः ध्यानचंद उपस्थित राहणार होते. तर मला वाटलं मी ध्यानचंदना पाहण्याचा कधी संबंध झाला नव्हता, म्हटलं आपण जायचं. आम्ही गेलो तिथे आणि आदल्याच दिवशी
तर सगळे ग्राउंडवरती जमले होते लोक, गेलो होते तिथं पाहायला की काय. आणि मग ध्यानचंद बसले होते, मला काय ओळख करून द्यायची जरूर नव्हती. मी सरळ त्यांच्या तिथे गेलो आणि म्हणलं मी असं असं पुण्याहून आलो, एक केसरीचा प्रतिनिधी आहे. तुम्हाला गंमत सांगतो, केसरी म्हटल्याबरोबर ध्यानचंद उठले स्वतः, माझ्या खांद्यावर टाकून मागे घेतलं मला आणि म्हणाले पाया पडले. मला इतकं लाजल्यासारखं झालं की ध्यानचंद आपल्या पाया पडतं, म्हणलं क्या कर रहे हे. तर मला काय सांगितलं, केसरीमध्ये कोई भी आओ तो केसरीचा मी टिळक जी मानते आहे. आणि त्यांनी पुढेही असं सांगितलं की महाराष्ट्रातले मी फक्त दोन लोक ओळखतो, एक म्हणजे टिळकजी आणि दुसरे म्हणजे सावरकर. सगळ्यात महत्वाचं काम की ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये प्रादेशिक भाषेला अधिस्वीकृती अक्रेडेशन मिळवून देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, तर ते आम्हाला थोडक्यात सर. आम्हाला ज्यावेळेला भालिंदर म्हणजे आपल्या इथले अध्यक्ष होते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे, तर त्यांना मी म्हटलं की मी केसरी करता असोसिएशन, हे केसरी क्या इंडिया मराठी आहे ना, म्हटलं हा मराठी, हा मराठी को देता नाही म्हणाला, मराठीच नाही किस्से को भी देता नाही, आप इंग्लिश का कहां से भी लाओ कौन से भी हम देगा. अच्छा, नाही म्हटलं मी करीन तर ते मराठी करता करणार, कारण मी त्याचे काम करतो म्हणून. बरोबर. योगायोगाने असं झालं की मला इंटरनॅशनल स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन आहे मोठी जगातली, त्याच्या संबंधात मला माहिती होती, त्यांच्याकडनं पत्रावर होता, त्यांना मी हे कळवली गोष्ट की मला तुम्ही सांगताय की ऑलिम्पिक असोसिएशन आपण करा, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, मला त्यांनी हे पत्र पाठवलं की तुम्हाला आम्ही अधिकार देतोय. प्रत्यक्ष मलाच मिळत नाही अॅक्रेडेशन, मॉन्ट्रियलची गोष्ट. ते म्हणाले आम्ही आमच्या अधिकारात तुम्हाला सांगतो, तुम्ही थेट जा तिथे. मी गेलो त्यांनी आणि मला त्यांनी सत्कार केला मोठा. आणि काय सत्कार केला, तर मी 10 कोटी लोकांची लोकसंख्या असूनसुद्धा जिथे अॅक्रेडेशन मिळत नाही त्यांना आम्ही परस्पर अॅक्रेडेशन देतोय. आणि आम्ही इंडियन असोसिएशनला कळवलं की आम्ही देतोय, तर त्यांनी आम्हाला उत्तरच दिलं नाही. त्याचा तर आम्हाला नवीन काही वाटलं नाही, आमचा नेहमीचा अनुभव तोच आहे, येणे येऊ. पण त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर मग ते भालिंदर म्हणाले आहे अच्छा वगैरे वगैरे. त्याच्यानंतरच इतर भाषिकांना मिळायला लागली, मग हिंदी आले. तुमचे प्रयत्न फार महत्वपूर्ण या बाबतीत ठरले. सर, आजपर्यंत ऑलिम्पिक कुठल्या कुठल्या खेळांसाठी आणि कुठल्या कुठल्या देशात तुम्ही केलेलं आहे या काम, ते थोडं सांगा. एकंदर 5 ऑलिम्पिक पाहिले, पहिलं म्युनिकला पाहिलं, की जे मला नंतर तिथे एवढा सगळ्या ते शूटिंग बिटिंग सगळं झाल्यानंतर सुद्धा मला ऑलिम्पिक म्हटलं ना की सर्वात आवडलं कोणतं, तर ते आवडलं होतं. कुठल्या साली साधारण हे ऑलिम्पिक? 72 साली, नंतर 76 साली मॉन्ट्रियलला गेलो, 80 साली मॉस्कोला गेलो, नंतर 92 साली 84 साली लॉस एंजेलिस झालं, 92 साली बार्सिलोना झालं. मग मात्र मी कुठे ऑलिम्पिकला गेलो नाही. नंतर लाहोरला मात्र फक्त गेलो वर्ल्ड कप हॉकीला, लाहोरला सुद्धा मला चांगली ट्रीटमेंट मिळाली. बरोबर. म्हणजे भीती वाटत होती काय लोक म्हणतात वगैरे, पण काही नाही झालं. काही झालं नाही. सर, ऑलिम्पिकचा विषय निघाला आहे, तर ऑलिम्पिकचा कोश आता सध्या तुम्ही तयार करता आहात, त्याचं खूप मोठं काम तुमच्या अध्यक्षतेखाली चालू आहे, तर काय आहे हा ऑलिम्पिक कोश? काही नाही, ऑलिम्पिक कोश हा मुळात असं आहे की आपली जी काय सगळी आपल्या सामाजिक म्हणा अर्थ काय सगळ्या व्यवहार होतात ना, ते संकलित करणं. ते ह्याच्या ऑलिम्पिकसारखा ऑलिम्पिकचा विषय आज असा आहे की मला वाटतं खऱ्या अर्थाने जग जिंकलं फक्त 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे विज्ञान आणि दुसरं म्हणजे ऑलिम्पिक. 2 गोष्टी की त्या खऱ्या अर्थाने ते भरलेलं आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या गोष्टींचं कायम संकलन साठवण हा मराठीचा अभिमानाचा विषय आहे की क्रीडा क्षेत्रावरती कुठल्याही नंतर 100 निघाली, पण क्रीडा आतापर्यंत नव्हतं, ते ऑलिम्पिकच्या निमित्ताने तो मराठीत तयार करतो. 5 त्याचे आहेत. सर, आज वयाची 90 पार केलेले, अगदी उत्साहाने सळसळतं असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तर या उत्साहाचं रहस्य काय आहे नक्की? रहस्य सांगण्या इतकं मी काही मोठा नाही आहे किंवा फार, पण माझ्यापुरतं मी असं ठरवलं की कायम स्वरूपात मी असं कधीही नुसताच बसलो नाही आहे, कुठलं ना कुठलं पुढे आपल्या आहे प्रोजेक्ट आणि करत आहे, हाच त्यातला कदाचित असू शकेल असं मला वाटतं, कारण माझा आत्ताच प्लॅन पुढचे सगळे तयार आहे.
सर, आजवर अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलं आहे. आत्ताच नुकताच तुम्हाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. मला एक असं वाटतं की त्यावेळी सगळे ग्रामीण होते. आता ग्रामीण आणि शहर काही फार मोठं अंतर राहिलं नाही आहे की जे 50 वर्षापूर्वी होतं. आता सगळे जवळजवळ जे ग्रामीण आहेत ते शहरात झालेले आहेत, पण त्याच्यामधले जे चांगला भाग त्यांनी असा उचलावा की शहरातले सगळे असे स्वार्थी असतात. मला ही बातमी कळली तर मी कोणा सांगणार नाही, हे जे ना ते त्यांनी करूच नाही कधी. निदान शिकण्याच्या मूळच्या तयारीत ते असं असलेल्या गोष्टी करू नये, नंतर मग पुष्कळ तुम्हाला हे असं. पण तर जर तसं केलं तर खरंच त्याचीच जरुरी आहे. आणि पत्रकारांनी तेवढंच पाहावं की मी म्हणजे कोणी सर्वस्व नाही. आणि बरं, ती बातमी आता तू घरी जायच्या आधी ती कुठेतरी आलेली असते, त्यामुळे तितकंही काही कॉन्फिडेन्शियल राहिलेलं नाही. सर, पुण्यातल्या युथ गेमचे तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलेलं आहे, तर त्याविषयीचा अनुभव काय होता? खूप चांगला आहे अनुभव. म्हणजे मी नंतर आम्हाला एक दिवस मुद्दाम दिल्लीला सुद्धा नेलं होतं, तिथली व्यवस्था काय पाहण्यासारखं. आपले बालेवाडी आहे ना, इतकं सुरेख झालेलं आहे की खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कुठल्याही लेवलचं होऊ शकेल तिथे. मग त्या मानाने कॉमनवेल्थ युथ गेम्स कमीच होतं, त्यामुळे आणखीन किती याच्या पुढची पायरी आली तरी आपण नक्कीच यशस्वी होऊ त्याच्यामध्ये. बरोबर. महान कुस्तीपटू सतपाल यांच्याविषयीची एक आठवण तुम्हाला सांगण्यासारखी आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यावेळेला पहिल्यांदाच आलेला होता महाराष्ट्रामध्ये सतपाल. नाव फक्त होतं, पण तो कोण आहे लोकांना काही त्याचं फार माहीत नव्हतं. पण आम्हाला सुद्धा काही माहिती असायचं कारण नाही, कारण आम्ही त्याची कुस्ती पाहिली नव्हती. पण भारत केसरीसारखी एक मोठी केसरी येतो आहे, दिल्लीहून येत आहेत सगळे पाहिले, म्हणून तिथे फार गर्दी, 30-40 हजारांची गर्दी झाली होती. आणि गंमत अशी झाली की तो हे झाला, त्याला मी कव्हर करायला म्हणून गेलो, पण थोडीशी कॉम्पिटिशन होती केसरी आणि सकाळ, तर त्यांनी एक पुरवणी काढायचं ठरवलं. मी सुद्धा म्हटलं चला आपली त्याच्यावर त्याबाबत कॉम्पिटिशन, म्हणून आम्ही असं केलं की त्यांचा ज्या वेळेला पुरवणी निघेल त्याच्या आदल्या दिवशी आपली निघाली पाहिजे. आणि केलं काय, मी तिथे गेलो आणि पहिलं काय केलं, सतपाल आलेला होता, त्याचं गुरु हनुमान गुरु होता, तो पहिले जे फोटो छापले त्याचे मोठे, ते पहिल्यांदा तो पाय चेपतोय गुरुजी म्हणून, ते नंतर मागच्या पानावर असं की पोळ्या करतोय तो लाटतोय असा. म्हणजे कुस्ती सुरू व्हायच्या आधी ते फोटो होते आणि नंतर मग कुस्तीचे फोटो आले. ते इतके लोकप्रिय झाले, सगळ्यांना आवडले की सामान्य म्हणजे हे सारखा कुस्तीगीर एवढा मोठा तो सुद्धा, ते सगळे लोक कुणीही नॉनव्हेज वगैरे काही करत नाहीत, पण घरी अशी कामं जे करत होता तो तिथे ते करताना पाहिले. त्यानंतरच महाराष्ट्रात आणि सतपाल, मला त्या कोल्हापूरचे लोक सारखे म्हणाले तुम्ही त्यांना विनाकारण मोठं केलं. खरं म्हटलं तर त्याने ऍप्रिशिएट पण सोडून द्या, ते कॉमेडी ह्याचा भाग असतो की प्रत्येकाला आपलं चांगलं असं म्हणायचं. खूपच छान. मंडळी, वयाच्या 90 सतत कार्यमग्न राहून आपण किती उत्साही राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे पाहुणे, जे आजही बसनी प्रवास करतात आणि सलग 5-5, 6-6 तास ऑलिम्पिक कोशाचं कामही ते करतात. सर, तुमच्या या कोशासाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा, आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.